मराठी हेल्थ अँड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे हे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आले आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर ती म्हणजे आता केंद्राप्रमाणेच राज्यातील कर्मचाऱ्यांनाही बेचाळीस टक्के दराने मागाई भत्ता वाढ लागू याबाबत या जी आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे एकोणावीस पाच दोन हजार तेवीस रोजी तर पाहुया हा जी आर खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा कारण असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना मागाई भता वाढीबाबत अखेर मोठी आनंदाची गुडन्यूज समोर आलेली आहे ती म्हणजे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्यातील कर्मचाऱ्यांना देखील वाढीव चार टक्के डी एम आहे जानेवारी दोन हजार तेवीसपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याबाबत वीज व न्याय विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक एकोणावीस मे दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालय वे विभागाचे कार्यालय ज्ञान क्रमांक एक एक दोन हजार तेवीस ई दिनांक तीन चार दोन हजार तेवीसची प्रत महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील अधिकाऱ्यांसंदर्भातील माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्यात आलेली आहे तर केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञानपानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून लागू करण्यात आलेली चार टक्के म्हणजेच अडोतीस टक्के ते, ते बेचाळीस टक्के मागाई भत्त्यातील वाढ व व नमूद इतर तरतुदी महत्त्व राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सदर शासन निर्णयान्वे लागू करण्यात येत आहेत त्याचबरोबर आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयीन न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून बेचाळीस टक्के दराने महागाई भत्ता अनुद्याय करण्यात आलेले आहे सदर महागाई भत्ता वाढीची रक्कम रोखीने अदा करण्याचे आदेश सदर निर्णयान्वे देण्यात आलेले आहेत यामुळे सदरवरील नमूद कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची मोठी रक्कम प्राप्त होणार आहे या संदर्भातील राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाकडून दिनांक एकोणावीस मे दोन हजार तेवीस रोजी निर्मित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करून देखील तुम्ही पाहू शकता